आत्माराम रावजी देशपांडे अर्थात अनिल, कवी, विधिज्ञ आणि मुक्त छंदाचे जनक म्हणून अनिल हे प्रसिद्ध होते. 11 सप्टेंबर 1901 रोजी त्यांचा जन्म झाला आणि 8 मे 1982 रोजी त्यांचे निधन झाले. मालवण येथे 1958 साली भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या या 40व्या संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आत्माराम रावजी उर्फ अनिल हे विदर्भ मूळचे विदर्भातील राहणारे होते. त्यांचा जन्म मूर्तिजापूर येथे झाला. त्यांचे वडील रावजी रामचंद्र देशपांडे यांची नोकरी फिरतीची असल्यामुळे त्यांचे प्राथमिक शिक्षण अनेक ठिकाणी झाले. अमरावती येथील हिंदू हायस्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा 1919 उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षणासाठी ते फर्ग्युसन कॉलेज येथे पुणे येथे दाखल झाले. कॉलेजात 1921 साली त्यांची कुमारी कुसुम जशवंत यांच्याबरोबर त्यांचा परिचय झाला आणि 9 वर्षाच्या संघर्षानंतर 1929 त्यांचा प्रेमविवाह झाला. 1923 साली तत्त्वज्ञान विषय घेऊन ते पदवीधर झाले. 1925 साली LLB झाल्यावर अमरावती येथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरू केला. 1926 ते 1929 ते सब जज होते. अनिल या नावाने त्यांनी आपले लेखन सुरू केले. मुक्तछंद हा शब्द व हा छंद प्रकार प्रवर्तन करणारा पहिला लेख त्यांनी नागपूरच्या वागेश्वरी मासिकात लिहिला, तो 1931. तेव्हापासून त्यासंबंधीची चर्चा होऊन आता तो काव्यप्रकार सर्वमान्य झाला आहे. न्याय खात्यात अनेक वर्ष नोकरी केल्यानंतर देशपांडे यांची बदली शिक्षण खात्यात झाली. दिल्ली येथे ते केंद्रीय शिक्षण संचालक झाले. याच काळात त्यांनी युरोप अमेरिकेचा प्रवास केला. 1952 ते वर्धा येथे जिल्हा न्यायाधीश होते. मराठी साहित्य परिषदेच्या महामंडळाचे ते अध्यक्ष म्हणून निवडून आले. 1958 साली मालवण येथे भरलेल्या 40व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. मुक्तछंद काव्याचे प्रवर्तक प्रसिद्ध कवी अनिल वयाच्या 81व्या वर्षी कालावश झाले. त्यांची काव्यग्रंथ आहेत फुलवात, भग्नमूर्ती, निर्वासित चिनी मुलास, पेरते व्हा, प्रेम व जीवन आणि सांगाती. असे ते आत्माराम रावजी देशपांडे उर्फ अनिल होत. धन्यवाद.